तुम्ही सुद्धा जायला हवं होतं तो मिहीर बरोबर. आपली मुलगी आपण नको का शोधायला? बरोबर आहे, पण तो म्हणाला ना बघतो म्हणून, थोडा वेळ वाट पाहिजे तर मी सुद्धा जाईनच. ईशान, ईशान, गौरी कुठे आहे? गौरी कुठे आहे ईशान? पण मेलो तसं नाटक केलं या माणसाने आपल्या. हा का खोट बोललास? का असे खेळ खेळतोयस? का त्रास देतोयस आम्हाला? गौरी कुठे सांग आणि निघून जा बाबा, आमच्या आयुष्यातनं निघून जा. असं गप्प कायस? पैसे हवे? किती पैसे मागायचा विचार करतोयस रे? सांग फक्त, एवढे पैसे तुझ्या थोबाडावर फेकीन आत्ताच्या आत्ता, पण माझी मुलगी परत आणून दे. पैसे किती पैसे ठरवलेत दोरीसाठी? या मिहीरच्या आईने किती पैसे मागितलेत दोरीसाठी? बाबास, लाज नाही वाटत तुला हे असं काहीतरी बोलायला? तुमच्याच भाषेत बोलतोय मी काका, पैशांचा व्यवहार तर तुम्हीच मांडलाय. तुम्हाला आमचं प्रेम मान्य नाही, तुम्हाला मान्य ते फक्त स्टेटस आणि फक्त पैसा. त्या मागचे चेहरे बघायला तुम्हाला वेळ नाही आणि तो मिहीर येऊन काहीतरी सांगतो आणि त्याच्यावर तुम्ही लगेच विश्वास ठेवतात. मग काय, दरवेळेला वेगवेगळ्या रूपात येणाऱ्या, खोटं बोलणाऱ्या, नाटकं करणाऱ्या तुझ्यासारख्या मुलावर विश्वास ठेवायला हवा होता? अहो पण काका, तुमची स्वतःची मुलगी तुम्हाला सांगत होती त्याच्यावर तरी विश्वास ठेवायचा? माझे आई बाबा तुम्हाला सांगत होते, ते सुद्धा तुम्हाला नाहीच पटलं का? कारण आम्ही तुमच्या स्टेटसचे नाही म्हणून. पण तो मिहीर येऊन काहीतरी सांगतो आणि त्याच्यावर लगेच विश्वास ठेवता, हे लगेच पटतं तुम्हाला? काका, मी तुम्हाला अजूनही सांगतोय की गौरीला मिहीरनेच गायब केलंय. रेशन, काय बोलतोयस तू? तो मिहीर तर म्हणाला की तू तिला कुठेतरी नेलीस म्हणून. काकू, मला खरं सांगा, तुम्हाला तरी हे पटतं? नाही, कसा विश्वास आहे तुझ्यावर? तू असं काही नाही करणार. वंदना, काय बोलतेस तू? हे वंदना, तू जे काही बोलतीयस त्याचा इनडायरेक्टली अर्थ काय होतो माहिती आहे ना?